आतून दिसतंय का? कौन काम नाही त्याचं काही नाही बर का ऑडी मध्ये येतो असं नाही तिथं मला लक्ष येत तिकडे बरं आहे का अरे हाय झालाय जे कौन जाणार आहे ना हा तिथे मी सांगतो तसं धरून ठेवायचो बरं बरं तुम्ही आहे का नाही का नाही थांबा तुम्ही स्टोन चढा गुन्हे या ठिकाणी दिसतंय तुम्हाला आपण आलोय वडझरी मध्ये आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता आमच्या राजघरामध्ये साप आहे इथे तुम्हाला दिसतंय की कौल उचकल्यानंतर हा जो समोर तुम्हाला साप दिसतोय हा पूर्णपणे बिंदुशारी आहे याला घेऊ ताब्यात याला धामण किंवा रेडसेक असं म्हणतात हा या ठिकाणी चिमण्यांचे कोठे होते आणि कोठ्यामध्ये चिमणे खाण्यासाठी कधीचे हा साप त्या आला होता याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतल्यानंतर पुन्हा निसर्गामध्ये समोर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की पिवळ्या रंगामध्ये साप किंवा कोटगाची बाजू असते पण तसं नाही आहे तर पाच रंगांमध्ये सापडतो पिवळा आहे लाल आहे हिरवा आहे काळा आहे तपकिरी आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की थोडासा चंदेरी कलरचा हा साप आहे अशा प्रकारचे धामण साप कमी प्रमाणात सापडतात या रंगाचे आणि या सापाचं एक वैशिष्ट्य आहे की हातामध्ये घेतल्यानंतर नेहमीसारखे ते स्काउट नॉट मारतात आणि अशी स्काउट नॉट जर मारली तर ती सोडवण्यासाठी आपण ओढताण करायची नसेल या ठिकाणी आपण जर कार सोडण्यासाठी ओढताण केली तर ते आपली रक्तवाहिनी काही काळ बंद करू शकते आणि या ठिकाणी नेहमीसारखं तुम्हाला दिसत आहे की तोंडाकडची बाजू आपण जर पाहिली तर त्याच्या डोळ्यांच्या खाली उभ्या काळ्या रेषा आहेत समोर तुम्हाला दिसते हा जो धामण साप आहे जरी बिनुशरी असला तरी सुद्धा अतिशय आक्रमकपणे ते आपल्यावर हल्ला करतात या ठिकाणी दिसतंय हातामध्ये घेतलं होती त्याचं जे पोट दिसतंय या पोटामध्ये त्यांनी चिमण्यांची जी पिल्लं आहेत ही सगळी सगळी तीन चार चिमण्यांची पिल्लं त्यांनी पोटामध्ये घेतलेली आहेत आणि त्यामध्ये एका ठिकाणी शांतपणे बसले होता आणि एखाद्या सापान जर शिकार घेतली तर बराच काळ त्या घेतली शांतपणे बसू शकतात आणि म्हणूनच फक्त शिकार घेतली असल्यामुळे एकाच ठिकाणी तो बराच वेळ थांबलेला होता त्याला आपण सुरक्षितपणे ताब्यामध्ये घेऊ आणि ताब्यामध्ये घेतल्यानंतर आपण पुरवण्यासाठी या ठिकाणी आपण नेहमीसारखा किट वापरलं आहे की जेणेकरून सापांना सुरक्षित वाटतं आणि निसर्गामध्ये सोडतानाही तेवढंच सुरक्षितपणे सोडता येतं तर अशा किटचा वापर आपण याला घेतोय सुरक्षित ताब्यात ताब्यामध्ये घेतल्यावरती पुरवण्या निसर्गामध्ये सोडत पण ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अशा पद्धतीने मात्र सापांची माहिती नसेल ते मात्र सापांच्या जवळ जाण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे त्यात
आकाश सुपेकर वडझर खुर्द यांच्या राहत्या घरामध्ये जो धामण सापळा पकडला होता, या धामणला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देऊ.